नमस्ते, मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज दिवसभर बरेच काम आहे, जसे की आपले महालक्ष्मीच्या पेट्या पुसून वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि फक्त पोटमाळ्यावरती ठेवू नये आज ठेवायचं आहे. आणि आज कसं झालंय, ह्यांना दारं धरायची कामं असल्यामुळं तर ह्यांना घेऊनच मी ठेवत असते. थोडं जोखमीचं काम असतंय ना, तर सकाळ सकाळी तर माझा स्वयंपाक चालेल चुलीवरती. तर तुम्ही म्हणताल आई कुठे गेलेत, तर आज आई बाहेर गेलेत थोडंसं. तर बघा, बऱ्याच ताईंचा असा प्रश्न होता की गणपती बाप्पा तुम्ही विसर्जन करला इतकं गडबड, एवढी काय अडचण आली? तर आमच्या भाऊकी तर एक खूप सिरियस आहे ना, त्यामुळं ना आम्ही ते रिस्क घेऊ शकत नाही, म्हणून आम्ही गणपती बाप्पांना विसर्जन केलं. सुतक पडायची भीती असताना भाऊकीचं गाव आहे मोठं, त्यामुळं आम्ही गणपती बाप्पा विसर्जन. सैपरीची सकाळची शाळा होती, सैपरी गेले आणि घरातली सगळी कामं आवरली. तर चहाचे कप आणि कपडे सोडले तर सगळं झाले. तर हे चाललेच जातला तर ताईंकडे, तर मक्याचे कणसं आपल्या मळ्यातले खायला आलेत ना, मक्याचे कणसं वगैरे काय काय द्यायला हे चाललेत. तर जायच्या अगोदर म्हटलं तर आपल्या मळ्यामध्ये ना छोटे बच्चे कंपनी तर गणपती बसवतात, तर गणपती बाप्पा समोर ना जेवण ठेवतात विसर्जनच्या अगोदर एक दोन दिवस. तर मी त्यांना बोलले की आपलं घरचं गहू आहे आणि गिरणी पण आहे घरात, म्हटलं गहू देऊन दळून पीठ द्यावं आणि स्वयंपाकाला पण जायचं. परत त्यांचं कधी जेवणाचं नियोजन मला काय माहीत नाही, तर म्हटलं ह्याने जायच्या अगोदर आपल्या कणगेतनं काढून घ्यावं. ऊन पण आज भरपूर असं आहे, गहू उन्हाला लावून नीट करून लागलंच आज दिवसभर दळून घ्यायचं. तर आज कालवाच आहे घरात, सैपरे आहेत म्हटल्यानंतर चला तर गहू काढून घेते कणगेतनं. तीच आहे का पॅक झाले? ते ड्रोन यायचं बंद झालं का आपल्याकडं? हा म्हणतेच की आले गावला पण आले, आले गावला आले, वाडे गावला आले, खरं खोटे ते. हा चला, तर आमच्याकडे चोरीचं अफवा भरपूर आहे. हा मम्मी ह्या बाजूला धरते, हात घ्या चुन काय वाजताय हो ना सावकाश सकाश. तर ह्याला आणखीन किती भर आहे बघा, एकदा पण पाणी घातलं नाही, पूर्ण कणगीला वेटोळं घातलंय, बरेच असं कळेत. हे वरचे जे पोत आहेत ना त्यातलं काढा, आत उतरते का? हा सावकाश पुढच्या आणू काय. ह्यातच देऊ काय पाट्या आणि ही धरू का? आत ठेवत घ्या, शेर आहे बघा आतमध्ये. सावकाश कट्ट्यावरच ठेवा डायरेक्ट. खालच्या खाली चार आले आणि आता फुलं गळायचं थोडं कमी झालंय, तरी पण अशी बरेच फुलं गळलेत. आता ठिकठिकाणी थोडं थोडा दोडका दिसू लागलाय, जसं की बघा तिथे एक दोडका आलाय, परी आल्यावर परीकडनं पत्र्यावर काढून घेते. लय पत्र्यावर कळणार नाही, झुमका भरले वर मग इथे एक दोडका आलाय, परत इथे एक आलाय. आणि विशेष म्हणजे आपलं पाणी काहीच नाही, सगळं पावसावर आहे आणि खाली असं बरंच पसरलंय. तरी ह्याला काय, ह्या वेळेला काय सोय केली नाही आपण, असेल की वर. तर असे आपल्या दोडक्याला ना भरपूर असे ना आता फुलं कळायला लागले, पानच जबरदस्त आहे, सगळ्याला भोपळ्याचंच पान वाटतंय. फुलं का गळत असतील हे जेव्हा? फुलं ती फळ लागली, फुल गळत गळते आपलं सीताफळ पण लागलं, दोडका तयार झालाय ते फुल गळून पडते. ते नव्हे ताज आहे, हे काय हे तयार झाले कुठे का नाही का फवार नसते याला? नाही सकाळी गुलाबाचं फुलं मोजून गेले, 32 कळ्या लागले, त्यातले दोन तोडून नेले, दोन मॅडमने लिहिल्या. अजून याला पाणीच घातलं नाही, पावसाळा चालू झाल्यापासून असते झाडांना. बापरे बरेच फुलं आहेत की कसे नेलेत काय माहिती, कळ्या पण भरपूर लागले. बघा अजून दोन दिवस पावसात वाट बघून पाणी घाला झाडांना. तर हे बघा आधी कुंकवाचं झाड आहे, पेरूला पण ना ह्या वर्षी पेरू लागलेत, गेल्या वर्षी ह्या झाडाला पेरूच नव्हते. इकडं पण दोडक्यानं आणि गणेशने वेटवले घातले हो, झाड खराब होते काय? मग हो आता बघा हे इथं पेरू आहे ते मार्गशीर्ष महिन्यात बरं आहे बघा, आता इथं लागलेत तर बरंच पेरू आहे. 9 वाजलेत, इतकं ऊन पडले, ऊन पडले की पावसाची शक्यता असते. एक दोन शेर काढा, तर साध्या गव्हात ना थोडंसं खपली गहू मिक्स करतो, म्हणजे थोडंसं चपात्या मऊ येतात. त्यात आहे का?
तर आपल्या लग्नातला ना फोटो दाखवायचा अल्बम अर्धवटच राहिला, तर म्हणलं आता फोटो दाखवून घ्यावं जे काय राहिलेले होते तुमच्याशी शेअर करून मग मला ठेवता येतील कपाटात. तर त्या दिवशीपासून माझा अल्बम जो बाहेर आहे तो बाहेरच आहे. चला तर लग्नाचे काही फोटो बघू, तर परत त्या आठवणीत जाऊया. पाठीमागचे तर तुम्ही सगळे फोटो बघितलेले आहेत, तर इतके आपण सगळे फोटो बघितलेले आहेत. तर हे बघा लग्न लागले, मंगळसूत्र वगैरे ह्याने घातलेलं आहे. तर हे बघा माझं गंठण, आणि हे आमचे सोलापूरचे सगळे वराडे आहेत. आणि इथं आपलं धारवतायचं वगैरे सगळं चालू आहे, चुलता चुलती धारवत आहेत. आणि हे सुद्धा वराडी, तर माझ्या दीदीकडचे ह्या आहेत बरं का वराडे. तर दोघींचं सेम लग्न झालं आहे माहिती आहे ना. तर इथं बघा एकमेकांना हार घालणं चालू आहे. तर इथं आहे अक्का, इथं आहे स्वाती, तर इथं पण अक्का स्वाती, तर एकमेकांना हार घातलं आहे. आणि इथं बघा आपलं पूजा विधी लग्न झाल्यानंतर काय असतं ते सगळे बच्चे कंपनी कानपिळायचं वगैरे काम झालंय, चालू आहे काम कानपिळायचं. तर हा माझा काकाचा मुलगा आहे ना, त्याला हा दिलेला मान. आणि इकडं आहे सप्तपदी, आणि फोटोवाल्याने काय केले थोडं खालीवर खालीवर फोटो त्यांनी लावलेले बरं का. तर हे न परत आम्ही जेव्हा घरी आलो आलेगावला पहिल्यांदा, तर हे माझे सगळ्याच मोठे सख्खे चुलतदीर आहेत. आईआर उपचार चालू आहे घरी आल्यानंतर. आणि मध्ये आमचा येते फोटो, परत इथं संदीप पेट्स अश्विनी. आणि तुम्हाला जर बोलले तर हा फोटो आमच्या गच्चीवरती काढलेला आहे आलेगावच्या आल्यानंतर बरं का. आणि हा सुद्धा गच्चीवरतीच काढलेला आहे. आता फोटोवाले म्हटल्यानंतर एडिटिंग आपलं पाठीमागचं बॅकग्राऊंड सगळं चेंज केलेलं आहे. तर हा गच्चीवरती काढलेला हा फोटो आहे बरं का. आम्ही जेव्हा आलो होतो खूप अशी थकलेली होती, त्यावेळेस मला जास्त गाडी वगैरे सहन होत नव्हतं, तरी पण म्हणजे फ्रेश आहे चेहरा तसं जर बोलायला गेले तर. हा सुद्धा फोटो गच्चीवरतीच काढलेला आहे, मिक्स केला असा आहे मी फोटोवाल्यांनी, ह्यांचा मित्रच आहे तो. हा सुद्धा गच्चीवरतीच काढलेला आहे. वरती जाताना आम्ही घेऊन गेलेलो खुर्ची, तर ह्यांनी बसले खुर्चीवरती. आणि हे बघा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आमचा असं जोडीचा फोटो आहे, हे पहिल्यांदाच काढलेला. आणि इथं ताई अण्णा परत आलेगावचे रिलेटिव्ह, मला काय माहिती नाही कोण कोण आहेत, काही ओळखीचे नाही आहेत. घरी आल्यानंतर परत मला वाटतं गाडीतनं जेव्हा उतरलेलं आहे ना बाशिंग आहे, तर गच्चीवर फोटो काढायच्या अगोदर काढलेला हा फोटो आहे. मला माहीत नाही कोण आहेत हे रिलेटिव्ह. मिक्स फोटो बघा, ही आजी पण कोणतरी आहे. परत लग्नात जेवलेले वराडे आहेत हे आमच्या सोलापूरचे दिसतात, हे वराडी, हे पण सगळे वराडे आहेत. तर जेवणाची पंगत आमच्या वेळेसची. आणि परत इथं आम्ही तर हे अक्काकडचे आहेत बरं का पाहुणे, अक्काचे नंदेचे जाऊ आहे हे. आणि हा परत लग्नातलाच फोटो आहे, आणि हा घरी आल्यानंतर गच्चीवरती काढलेला फोटो आहे. छान आलाय फोटो. तर हा नेकलेस माझ्या लग्नात साखरपुड्यात घातलेला आहे बरं का. आणि बरेच ताई म्हणतात की ताई तू ते काळ पोत नको घालू, तर सोन्याचं मिनी गंठण घे. तर ह्यांनी लग्नात मला हे घातलेलं बघा, लग्नातनं मिनी गंठण हे. आणि आमच्या अण्णाने घातलेलं हे गंठण आहे मला. हे सगळे आलेगावचे वराडी, सगळ्यांच्या चेहऱ्यात बदल झालेले. आणि इथं सगळे परत रिलेटिव्ह, मला नाही कोण ओळखीचे. तर हे आमचे म्हणजे अक्काची ही ननंद आहे, ही माझी बहीण आहे. आणि हे पण सगळे आमचेच आहेत, म्हणजे अक्का माझी बहीण तिची ननंद. आमचे ताई अण्णा बघा किती तरुण होते त्यावेळेस, खूप तरुण. छान. तर सईनं घातलेली गणपतीची वेळेस ही साडी होती, ताईची साडी. त्यावेळेस वरमायला ही साडी आमच्या मामांनी घेतलेली ताईला. तर आम्ही आले रुखवताजवळ, परत सगळे हां माझ्या हातीची बहीण आली बघा नवरी. पण दाजी दिसत नाहीत, काही हरकत नाही, प्रूफ आमच्या दोघीचं लग्न एकत्र झालेलं. किती छोटे छोटे होते बघा आम्ही दोघी, आता वाढली जाडी. तर आम्ही सगळ्या बहिणी आहेत.
परत मी आणि चेहरा थकलाय, जेवायचं नसतं त्या दिवशी, जेवायला खूप उशीर झालो, 5 वाजलेले होते. तर ह्यांचे हे मित्र आहेत. परत हे असेच रिलेटिव्ह आहेत. हे बघा आमचा संसार दिलेला, तायांनांचा आशीर्वाद. माझा सेपरेट फोटो, तायांना बरोबर फोटो, आमचा सेपरेट असा फोटो, भाऊ बरोबर फोटो. परत हे माझे मावशी काका आहेत बरं का, हे सगळे माझे रिलेटिव्ह आहेत, माझे मावशी वगैरे आहेत हे. परत तायांनाचा आशीर्वाद. आणि ह्या माझ्या सख्या चुलत जाऊबाई आहेत बरं का, जाऊबाई. परत ही आमची मामी, माझी सख्खी मामी. परत हे जर साखरपुड्याला गेलेलं होतं ना मामाच्या परवा महिन्याच्या अगोदर, तर हिचा साखरपुडा झाला. तर हे सगळे माझे रिलेटिव्ह. जेवताना घास भरवताना अक्का माझी पाठ राखेन होती. इथं गुलाबजामून वगैरे चालणं चाले. इथं आमच्या ताई, इथं आमचे अण्णा. परत हे सगळे गँग आले गावची. आलोय आम्ही लग्न करून डायरेक्ट थेट सिद्धनाथाच्या मंदिरात पाय पडण्यासाठी. दर्शन घेतलं नाथबाबाचं. हे बघा नाथबाबाचं आपलं मंदिर 13 वर्षापूर्वीचं. परत हे गच्चीवरतीच काढलेले फोटो आहेत. हे पण मंदिराच्या शेजारी सगळं उलट सुलट फोटो आहेत. जेव्हा मी पहिल्यांदा गाडीतनं उतरले त्यावेळेस हे क्षण आहे बरं का. मी पहिल्यांदाच माझं घर बघितले, तरी पण बघू शकले नाही, नजर खालीच आहे. आणि काय म्हणतात चौकट धरणी का काय म्हणतात, तर येथे माप ओलांडायचं आणि आढवतात येथे ननंदबाई. तर ह्या माझ्या चुलत ननंदबाई आहेत सगळ्या ह्या 2-3. आणि हे बघा माझा प्रवेश असं झालेलं आहे, कुंपात पाय बुडवून वगैरे आलेले मी, पावलं उमटत, माप ओलांडाय. परत माप ओलांडल्यानंतर घरच्या देवाचं घेतले दर्शन, सगळ्यांचा आशीर्वाद घेतोय. हे सगळे रिलेटिव्ह आहेत, मला जास्ती कोण माहीत नाही. तर ह्या ननंदबाई नंदवा आहेत. आणि हे ना अण्णांची बहीण आहेत. आणि हे त्यांची मुलगी आई अण्णा. वा किती तरुण आहे सगळे. परत आमचे आई अण्णा. हे सगळे आमच्या गच्चीवरती काढलेले फोटो. हे बघा गच्चीवरती वरत काढलेले फोटो. तर येथे एडिटिंग नाही आहे, रिअल आहे बघा. लगेच समजतं आपलं नारळाचं झाड. खूप अशी दमलेली, मेकअप वगैरे काही केलेले नव्हते, तेवढा वेळ पण नव्हता. आणि दुसरी गोष्ट, मी अजून म्हणजे सेट झाले नव्हते ह्या घरात. तर हा एक सेपरेट काढला आहे फोटो. हा परत जोडीचा, हा परत ह्यांचा सिंगल. परत सगळे फोटो झाल्यानंतर वाशिंग बांधून घेतलं, अशा पद्धतीने फोटो काढले. हे बघा हे बघा सेपरेट काढले. परत खुर्चीवर बसून काढले मी. अक्का होती सोबतीला त्यामुळं एवढं काही वाटत नव्हतं, पण पहिल्यांदा थोडंसं फोटो काढताना ह्याच्याबरोबर भीतीच वाटत होती मला. आणि हे पण सेपरेट फोटो. आठवत त्यावेळेस सगळं. आता आणि आमचं दोघांचं शेवटचं भलं मोठं असं आमचं फोटो. तर कसा वाटला आमच्या लग्नाचा अल्बम? सकाळपासून ना निवडायचं आणि दळायचं असलंच चालू आहे. आणि कसं
लाईट ये जा ये जा करत होती ना, त्यामुळे थोडस उशीर झालाय. आणि जे काय आपलं फरायचं वगैरे थोडंफार डबे मोकळे झाले, तसं सगळं काय काय घासायला घेतलंय. आणि ह्यांनी पण जतला गेलते ना, तर लागलंच ताईंचा पण, ताईंकडे गेला फरा, आपली मकाचं कर्स आणि फरा. आणि गिरणी पण इथं रावलेलीच आहे. आणि इथलं जे काय पोर्शन आहे, जसं की आपण फरायचं बनवायच्या अगोदर एकदा पुसापुशी करतो सणवार आलं म्हणून, आणि झाल्यावर एकदा पुसापुशी करू लागतं. थोडस दुर्लक्ष होतं ना कामाकडे. असे डबे वगैरे मी घासायला काढून घेतले, तर आणखीन बरंच मला थोडं थोडं काढायचंय. पीठ तसं दळायचं चालू आहे, तसंच माझं हे सगळं काढून काढून पुसायचं चालू आहे. एकदम क्लिअर असं करून टाकले. आणि लसणाच्या मध्ये जे जे काय ठेवलं होतं गडबडे ते काढून ठेवले. लागलंच म्हटलं लसूण पण सोलायचं चालू आहे. आज बाजार आणलाय, बाजार काढायचा. तर आता बाजार काढणार निवांत. इथं खेळण्याचं वगैरे पेटी इथंच आहे, खाट इथलं इथं आहे. आणि महालक्ष्मीच्या वेळेस आणलेले फळ व्यवस्थित असं दागिने असो, हार असो, फुलदाणी असो, फुलदाणीमध्ये जे काय पॉट आहेत ना, तर ते वेगळ्या कॅरी बॅगत. आणि जे आमचे तोरण आहे ते वेगळ्या कॅरी बॅगत. आणि जे काय दागिने आहेत ते वेगळ्या कॅरी दागिने. मात्र म्हणजे मुकुटाचं आमची दुसरी पेटी आहे ना, एक लाकडी पेटी आहे फार जुनी 80, तर त्याच्यामध्ये आहे. तर आम्ही सगळं खेळणी अशा पद्धतीने ठेवले बघा, जास्त पसारा नाही काही नाही. तर जे काय आता माझं शिल्लक राहिलेलं आहे ते मात्र आता मी ठेवून घेते. महालक्ष्मीच्या पेट्या आम्ही इतक्या वर ठेवतो, म्हणजे इतक्या जबाबदारीने ठेवतोय. तर हे सगळं झाडून पुसून घेणार, मग पेट्या ठेवणार. चला तर आधी हे सगळं झाडून घेते. सगळ्या जाळ्या काढायच्या. आपल्या घरात लाटणं आहे ती तर किती, तर वर एक 4-5 लाटणं आहेत. तर इथे आहे दोन्ही पेट्या पुसून अशा पद्धतीनं पेट्या असं लावून घेतले. तर या लाकडी पेट्यामध्ये आपले 4 मुखवट, 2 लेकरं आहेत आणि हात आणि सगळ्या खेळणी. तर ह्याच्यावरती आता आडण्या वगैरे बसून घेतो, बरंच असं मला काम आहे. तर इथेच आपलं मी व्हिडिओचा एंड करणार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का, व्हिडिओ तर बघतच राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.